दरवर्षीप्रमाणे आज आलेलो आहे दर्शनाला. मागत काहीच नाही मी, जेव्हा मंदिरात जातो तेव्हा असं दर्शन येतो. आपल्याला जे पाहिजे असतं ते देवाला माहिती असतं. मी मनापासून नमस्कार करतो बस तेवढं. आणि त्याची वरळीमध्ये सुद्धा आज राज ठाकरे आहेत, ते मेळावा घेणार आहेत वरळीमध्ये मनसे विरुद्ध. चांगलं आहे सगळीकडे. उद्या मला काय आहे की निवडणूक आली तर सगळ्यांनी निवडणूक लढायलाच पाहिजे. आणि मी हेच सांगितलं, ही निवडणूक आहे, निवडणुकीसारखं लढलं पाहिजे, युद्धासारखं नाही. राहुल गांधी यांच्या विरोधात संजय गायकवाड यांनी एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे, त्यांची जीप छाटली. त्यांनी अनेक अशी विधानं केलेली आहेत, पण या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलेलेच नाहीत असं वाटायला लागलेलं आहे. आपण पाहतोय बदलापूरमध्ये ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला वामन म्हात्रेला, आणि वामन म्हात्रेने त्यांना विचारलं तुझ्यावर रेप झालंय का, त्यांच्यावर अजून वामन म्हात्रेंना अटक झाली नाही, पण त्या पत्रकारावर एफ आय आर झालेली आहे. अनेक अशी घटना झालेल्या आहेत, पण गृहमंत्री नाहीच आहेत महाराष्ट्राला. गृहमंत्री आज पुण्यामध्ये आहेत आणि गेल्या 3 दिवसांमध्ये खरोखर आहेत का, त्यांच्याकडे खातं आहे का? पुण्यामध्ये 3 दिवसात 3 फायरिंगच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. कायदा सुव्यवस्थेचा महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल, जणू काही गृहमंत्री नाहीच आहे महाराष्ट्राला असं सरकार चाललेलं आहे. महाविकास आघाडीचं सीट शेअरिंग आपल्याला माहिती आहे, वरिष्ठ नेते करत आहेत आणि लवकरच आपल्या समोर ते येतील. मुख्यमंत्री मला वाटतं आपल्याला सर्वांना माहिती आहे, उद्धव साहेबांनी 2.5 वर्ष जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर आहे. बाकी महाराष्ट्राची जनता ठरवेल. आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही, ना कुठच्या पदासाठी लढत आहोत. ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत. आपण एक पाहिलं असेल नाही, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महायुतीचं मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण, महायुतीकडून कोण हा चेहरा घेऊन जाणार आहे का, जो भ्रष्ट चेहरा आहे, गद्दारांचा चेहरा आहे, की चेहरा बदलणार आहे? मला वाटतं पंतप्रधान महोदयांनी हे पण सांगितलं की झारखंडमध्ये बांगलादेशमधून आणि बर्मामधून लोक आलेले आहेत, ते आपल्या सैन्यावर आक्षेप घेत आहेत का, की संशय उचलत आहेत का, की बॉर्डर कोण सिक्युअर ठेवत नाही आहे. जे घुसखोर आहेत त्यांना रोखण्याची जबाबदारी कोणावर आहे? केंद्र सरकारवर आहे. पण कुठेही जाऊन आता काही जे वक्तव्य येत राहिलेले आहेत, मला वाटतं हे लोक बघतायत. ठाण्यामध्ये आनंद आश्रममध्ये नोटा उलवण्याचा एक प्रकार घडलेला होता, आता कारवाई झालेली आहे, पण सत्ताधाऱ्यांकडून वामन म्हात्रेनं कारवाई झाली का महिला पत्रकारावर ज्यांनी तो प्रश्न विचारला? तो अनेक अशी यादी आहे, काय थोडीफार इथे तिथे कारवाई करतात दाखवायला, आणि जे मिंदे आत करतात ते त्या दिवशी बाहेर आश्रममध्ये करून दाखवलं. मिंदे हे स्वतःच्या परिसरात करत असतात, त्या दिवशी हे आश्रममध्ये केलं, हे वाईट आहे. पण उधळपट्टी पैशाची अशीच चालली सगळीकडे. महायुतीचा कोण असणार आहे? महायुतीचा कोण असणार आहे? भ्रष्ट चेहरा आहे, गद्दार चेहरा आहे, गृहमंत्री नसलेले चेहरे आहेत, असे कोण आहेत महायुतीकडून? मला वाटतं महाराष्ट्र चेहरा ठरवेलच. महाराष्ट्राला सगळ्यांचं काम माहिती आहे, महाराष्ट्राला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं काम माहिती आहे, पण महायुतीचा चेहरा कोण? आणि दुसरं म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राला या गद्दार सरकारमध्ये भाजप प्रणित खोके सरकार आहे त्याच्यात काय मिळालं? तुमच्याकडे अनेक तरुणांच्या खूप अपेक्षा आहेत, त्यांना तिकीट तुम्ही मिळवून द्याल असं वाटून अनेक जण. अशी अपेक्षा कोणी नाही आहे, असे वरिष्ठ पण आहेत, तरुण पण आहेत, युवा पण आहेत, महिला पण आहेत. मला वाटतं पक्षप्रमुख न्याय बरोबर करतो. पुण्यामध्ये नेमका काय फॉर्म्युला आहे विधानसभेला जिंकण्याचा? फॉर्म्युला आहे आमचा जिंकण्याचा फॉर्म्युला असतो, महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीट्स येतील. आज तुम्हाला कुठचेही हेडलाईन मिळाले नाही. मला वाटतं आम्ही सगळ्यांना ह्या देशाचे नागरिक म्हणून पाहतो, आणि जे कोणी चांगलं काम करतो त्यांना आम्ही तिकीट देतो. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये असमन्वय दिसतोय. सुरुवातीला दादा लाडकी बहीण योजना म्हणायचे, पण आता ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी. आता होर्डिंग्स वर कोणाचे फोटो येतात, कोणाला कार्यक्रमाला बोलवलं जातं, नाही बोलवलं जात, कोणाला मळमळत, हे सगळं आता त्यांनाच माहिती. बाप्पाजी काय मागितलं? मी काही नाही, मनापासून नमस्कार केलं बस तेवढं. मनापासून नमस्कार केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत जास्तीत जास्त जागा जिंकेल.